रमाई घरकुल योजनेअंतर्गत शासनाकडून लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येतं. यासाठी जळगाव जामोद येथील 13 लाभार्थ्यांनी नियम व अटींची पूर्तता केली. मात्र नियम व अटींची पूर्तता करूनही त्यांना अद्यापपर्यंत लाभ मिळाला नाही. त्यामुळे दादाराव नितवणे, ज्ञानेश्वर इंगळे, अजय तायडे, प्रमिला गवई, अन्नपूर्णा तायडे आदी लाभार्थ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं. आम्ही जळगाव जामोद येथील रहिवासी असून आमचं गेल्या 2016-17 रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेलं होतं आणि तो निधी आम्हाला 1.5 लाखात मिळाला होता. परंतु शासन निर्णयानुसार तो 2.5 लाख झाला होता. त्याच्यामुळे आमचा या उर्वरित 1 लाखाचा निधी आम्हाला मिळावा म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे दिनांक 30/12/2019 पासून उपवास बसलो होतो. परंतु येथील बुलढाणा येथील समाज कल्याण सह आयुक्त राठोड मॅडम यांनी आम्हाला निधी प्राप्त होता असतो, लवकरात लवकर तुमचा निधी तुम्हाला देण्यात येईल असं आश्वासन दिलं व लेखी पण त्यांनी कळविलं, पत्र दिलं. त्याच्यामुळे आमचं समाधान होऊन आम्ही आज रोजी आमचं हे आजचं उपोषण थोडं मागे घेत आहोत. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी समाज कल्याण आयुक्त राठोड यांनी उपोषण मंडपाला भेट दिली व लाभ मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे सदर बेमुदत उपोषण मागे घेण्यात आलं आहे. रमाई घरकुल योजनेअंतर्गत शहरी भाग जळगाव जामोद येथील काही जे आपले लाभार्थी आहेत ते उपोषणासाठी बसले होते. 2016-17 शासन निर्णयानुसार त्यांचा वाढीव निधी जो आहे तो 1 लाख देणं बाकी आहे. परंतु आपण सारखी शासनाकडे मागणी करतोय त्याची, शासनाकडून आपल्याला निधी उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा निधी आपल्याला देता आला नाही. तरी मी त्यांना आश्वासन दिलं आहे आज की शासनाकडून हा वाढीव निधी जसा आम्हाला प्राप्त होईल तसा आम्ही ताबडतोब त्यांना तो निधी देणार आहे. तोपर्यंत त्यांनी त्यांचं उपोषण मागे घ्यावं आणि आपण शासन स्तरावर अजून याची मागणी करणारच आहे. प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा.